त्याने आपल्या भजनाची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. भजनाक बुवा तुमचे मी काय नाव ठेवणार नाही, फक्त जर काय बोललास त्याची परतफेड माका करूक हवी. बरोबर. कारण कसो विषय हा, मी आपली सुरुवात नॉर्मल केली, कारण माझी सुरुवात होती म्हटल्यानंतर तुम्हीच सांगितलं भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन. त्यामुळे त्या भजनाची सुरुवात असल्यामुळे मी त्या पद्धतीत केली. तर तुम्ही लयच बोललास. आणि त्यांचा म्हणणं की मी टाकल्यावरनं बोलले म्हणून बुवा लोकांची किंमत कमी होऊ लागली, असो काय विषय नाही. माझा जा हात मी सांगितलं बरोबर ना, माझी चड्डी खाली केलंस तेव्हा किंमत नाही कमी होऊची, पॅन्ट खै माझी काढून घेतलंस तेव्हा किंमत वाढली माझी, नागडो केलास तेव्हा. हो तापवतेच आहे मी, हो चार पाच गुटळे कारूचे लागतात म्हणतात पॅन्ट टिका, असो नाया बुवा विषय. मी लय मोस्ट इम्पॉर्टंट माणूस आहे, लहान पोरांचे अगीच सुद्धा माका होतं तसे, असो साधो माणूस नाही मी बुवा. टाकल्या म्हटले त्याचा सुद्धा तुम्ही एक वेगळा केलास आहे, ते जे आता 200 रुपये दिला नाही ना नानचे बुवानी, त्या नोटीर सुद्धा फोटो माझो हा बघा. इतको महत्वाचो माणूस आहे मी, त्यामुळे माझी किंमत नाही, माझी किंमत लय वाढलेली आहे. 500 ची असून दे, 2000 ची असून दे, फोटो माझो हा. तेव्हा माझी किंमत कमी होण्यासारखी नाही. आणि कोण काय भजन रसिक म्हटल्यानंतर काय म्हणतात काय ते का ते बुवा, काळानुसार बदल चाललेलो हा. पहिल्यान चंद्रकांत कदम बुवा, परशुराम पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, वामन खोपकर बुवा, काशीराम परब बुवा, ह्यांची भजनच वेगळी होती बुवा. त्यांनी वेगळा एक निर्माण केल्याने होता आपला, होय ना. आणि आता वेगळो विषय झालो, काळानुसार बदल, लोकांका वेळ नाही आता, होय ना, सगळं फास्ट. मी म्हटलं नोटेशन संपव तास की ना आणखी अर्धो तास, आज 40 वर्ष मी ताच ऐकतो. तुमच्यासाठी बोलतोय हा येऊ मी, मग माझा शाप तळपट केल्याने तरी झालं, पण तुमचं मनोरंजन होऊन दे ह्योच उद्देश. तुम्ही कसो विषय हा, बाकी काय एक बोलाक नाही मी बुवा, तुमका फक्त चांगला सांगितलं. आज 45 वर्ष बुवा भजन चालवतं, तुमच्याबद्दल चांगला सांगितलं, विषय संपवले, फक्त जॅकेटावरनं जरा बोलले म्हणजे काहीतरी तुम्ही बोलाक हवास. तर माका तुम्ही विचारलंस बुवा, माका अभिमान वाटतं आज बोललास म्हणून बरा झाला. आणि मुद्दामच घातले आज मी ह्या जॅकेट, मरणाची जॅकेट आहेत गाडी आहेत, पण म्हटलं आज ह्या घालूया. कारण कासारडे गावातील बुवा, तुमच्याच एका कासारडे गावातील ग्रामस्थान दिलेला ह्या काल बुवा कांदिवलीच्या बारीक येऊन बुवा स्टेजवर येऊन माका प्रेझेंट केलेला बुवा, तुमच्याच गावातल्या माणसाने, त्यांचं नाव शेखरतर्फे, कांदिवली चारकोप नाक्यावर. आणि मुद्दाम गाठलंय की तुम्ही माका कानसाफ करणेवाला आहे क्या म्हणशाल म्हणून, माका अंदाज होतो कितक्याक पडला तुमच्या गावातल्या त्या माणसाक प्रेझेंट दिलेला की मी दिलेला, म्हणजे ह्या विचार करा तुम्ही. ह्या जर ऐकला नाही उद्या यूट्यूब का काय वाटत त्यांका की माझोच गावातलो बुवा मी दिलेल्या वस्तू का असा म्हणता. दिस इज पॉइंट हा यो, तुमचा इथं चांगला दिसत नाही, तुमका वाटतं असत की तुम्हाला शोभतंय असं काही एक विषय नाही. तुम्ही कसे वाटतास माहिती आहे, कानसाफ करणेवालो पार वाढलो. इकडे 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 प्लास्टिकच्या भांड्याला खाली लावून मिळेल चांगल्या बालड्या फोडून मिळतील. ए लसूण घ्या लसूण, बटाटे नको, थंडीत सुरकुते पडलेले कोण घेणार नाही. तर बुवा स्टेशन का जावाय ना, आणि पाणी विकत राहावा डब्यात चढाने. पॅप्सी मिरिंडा सेवन पाणी बॉटल जिरा सोडा. बघा बुवा किती हसले, मी फक्त पहिल्यांदा नॉर्मल घेतले म्हटलं कसं सुरुवात आ. कारण भजन बुवा जरा वेगळ्या दिशे जाऊक लागलेलं आहे आता माकाही कळतं. आणि आमचं बुवा लोकांची जबाबदारी आहे त्याका जाग्यावर आणण्याची, ह्या माका सगळा कळता. आणि त्या विषयातच मी चढलो होते, बाकी काय नाही. बाकी तुम्ही अक्षरशः माझ्या
पॅन्ट काढून टाकल्याने माझी गुटळो करून म्हणतं वडले खाली, म्हणजे काय झाला माझा, पळाले असते नाही सगळे होते त्यांचा जिल्हा परिषद सदस्य म्हणतात नाही म्हणतात ओंकार वेंगुर्ले करून मी आधी भिरभिरले म्हटलं तू कधीपासून जिल्हा परिषद जावकलो पाकवाज वाजवी होतो तो आतापर्यंत बघलो त्याचा, म्हणजे ते जरा जेवले नाहीत ना त्यामुळे सुदूर मुदूर झाल्यासारख्या झाला आता असं होता बुवा। त्याचप्रमाणे कैलासवासी कृष्णा पवार बुवा, कैलासवासी कृष्णा पवार बुवा यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी त्या टेंबे स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो। बुवा कसा विषय सगळा माका या माहिती होता, ते सदस्य ते पण माहिती होता, त्याचप्रमाणे महाराष्ट्र लाईव सूत्रसंचालन जे करत होते बुवा तुम्ही पहिल्या सत्कारा का नाही होतास त्याका नशीब लागता आणि माझो सत्कार झालो, आता जरी तुमचो केला नाही ना तरी त्याका काय अर्थ नाही हो, तर सगळ्या झाल्यावर केल्यासारखं होईत तो शाल बिल देऊन मस्तपैकी सगळे पंचायत ग्रामपंचायतीचे सदस्य सगळे होते त्यांच्यासमोर बाबा ह्यो हा एक कोणतरी गांजा डुकार बुवा इलो हा त्याका बसवला नाही सत्कार केला नाही ह्याच्यात माझी कमीपणा का एक झालेली ना, पण तुम्ही एवढे उशीर राहिलास की सत्कारसुद्धा तुमच्या नशिबात ना, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की या प्रत्येकाचा नशीब आहे बरोबर ना, जा काय नशिबात लिहिलेला असता ता घडत जाणार हे आता टकलं झालं मी बोललोय हा तर हा फक्त बुवा आपली हे बाबा मी आधी भियालो पेट्यानच उठले तर कण ही नाडांची धरती, ही नाडांची धरती टाकल्यावरती उंदीर खडखुड करती, नाडांची धरती ही नाडांची धरती, ही नाडांची धरती, ही नाडांची धरती टाकल्यावरती उंदीर खडखुड करती, नाडांची धरती ही नाडांची धरती, ही नाडांची धरती। पॅन्टीचं सांगितलं नाही तर खरा माझी पॅन्टीनी खाली केला नाही आणि हंका सवया 36 कंबार आहे त्यांची पण ती 38 पॅन्ट घालून ते सत्यनारायणाच्या पूजेक गेले आणि सत्यनारायणाचं दर्शन घेऊ वाकल्याबरोबर 500 दर्शन घेण्याची गरजच नाही, नमस्कार केला नाही जय पारकर बुवा बाजूक झाले काय काय जण क्वाईन घेऊन उभे ATM उघडा क्वाईन खय नेमको टाकायचो तोच कळे ना त्यांका। एकदा जेवणाच्या पंक्ती का वाढूक रवले तसली पॅन्ट घालू तिकडच्या पंक्तीत वाढूक लागल्याबरोबर इकडच्या पंक्तीतले मागा कशी सारले ते म्हणतात बुवा नको नको भात नको तुमची डाळ नको तुमची भाजी नको तुम्ही नजरेच्या आड व्हा पॅन्टीचा कितक्या पडली सोडलेली पॅन्ट बुवा तुम्ही जर बोलणार त्याची या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे ॲडव्होकेट सुधीर रावळ यांच्याकडून फरमाईश आहे बुवा बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गाणं म्हणणे त्याच्यासाठी त्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने आम्हाला धन्यवाद। वेतोबा मंडळसाठी त्यांच्याकडून 2100 रुपयाची देणगी आलेली आहे। दिनांक 26 फेब्रुवारी रविवार महादेवाचे केरवडे डबलबारीचा जंगी सामना आहे। सन्माननीय विनोद चव्हाण बुवा विरुद्ध बुवा संदीप लोके यांच्यामध्ये डबलबारीचा सामना आहे। या डबलबारीचा सर्व भजन रसिकांनी लाभ घ्यायचा आहे। 26 फेब्रुवारी महादेवाचे केरवडे। या ठिकाणी सन्माननीय दीपक नांचे बुवा यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळाच्या वतीने आभार आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी फरमाईश आलेली आहे।
गजराच्या वेळी आता काय रूपाचे अभंग झाला की ताबडतोब गजर येतील, त्या गजराच्या माध्यमातून बाळासाहेबांवर 100% गजर म्हणूया. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग चालू करूया, कारण बऱ्यापैकी पेटाहून दिलंय, आता फक्त काय होईल बघा. पण नंतर गजर माझो अबुवा, त्यामुळे मी सुद्धा तसं कमी पडणार नाही. हॅलो, काहीतरी आडमेळा येता, नाव तरी लिहू दे ना. ओंकार तुका नाही म्हणत, आय लव यू बाबा. बो 25-30 वर्ष नानचे बुवांचं भजन 25-30 वर्ष नाही 15 वर्ष वाजवता, म्हणजे असं वाढवलं त्याबद्दल मला वाईट नाही वाटलेलं, पण उगाच काहीतरी एखाद्या खळी काय हो काय करता मग फसता होय ना. 15-20 वर्ष त्यांनी साथ केली खरोखरच नानचे बुवांसाठी. बाबा उदंड आयुष्य लाभो रे. ओंकार वेंगुर्लेकर साऊंडवरच ना ते बसलेले, ते ओंकार वेंगुर्लेकर. तुमचं नाव काय, नाव काय? रमाकांत तामाणे. आणि हे हा तामणेकर हे जिल्हा परिषद सदस्य हे आहेत बुवा, तुमच्या बाजू बसलेले, म्हणजे सांगते परत पुढच्या वेळेने हे ओक नको. असं मजेत म्हणतोय, राजदीप धरू नको, वयानुसार होता हो असं. माका सुद्धा आता तसाच वेत चाललं, केसन तर सांगले तर खरा की नाही बुवा. आमच्या बाजूसून झालं नि मधी डॉलर होत चाललो, आणि आमच्यापेक्षा वयस्कर माणसांना जर एवढे केस येऊ लागले तर कलियुग म्हणायचं नाही तर काय म्हणायचं आहे का. असं दे ह्याच कलियुग असून दे. बुवांना बुवांनी जे काय बोललेले आहे त्याची परतफेड केलेली आहे. आता रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया. Thank you.
Hello.